विनय विश्वनाथ घोसाळे महात्मा फुले विद्यालय गुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व्ही ॲपच्या या व्हिडिओजमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला मागच्या तासाला आपण पाहिलं होतं प्रकरण नंबर 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, आणि या प्रकरणामध्ये आपण इथपर्यंत आलेलो होतो की सूक्ष्मजीवशास्त्राचा इंधनामध्ये किती फायदा आहे आणि या फायद्यामुळे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने होणारी ही इंधनं भविष्यकाळामध्ये सर्वच समाजाला पोषक ठरणार आहेत. इथपर्यंत आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. यानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी जी महत्त्वाची प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये भूस्तरण जी आहे, त्यामध्ये मग अशा प्रकारे सांडपाणी जे आहे त्या सांडपाण्याचं संकलन केलं जातं आणि त्यावर प्लॅस्टिकचं असं कोटिंग केलं जातं आणि त्यामध्ये सूक्ष्मजीवाणू आतमध्ये सोडून दिले जातात. हे जे आहे हे सांडपाणी आहे. शहरामधून मोठमोठ्या प्रकारचं जे वेस्ट मटेरियल बाहेर पडत असतं ते इथे मोठ्या टाकीमध्ये एकत्र केलं जातं. मग हा जो कचरा आहे याचं सूक्ष्मजीवाणूंच्या सहाय्याने विघटन केलं जातं, त्याच्यापासून मग मोठ्या प्रमाणात मिथेन वायू बाहेर पडतो, हा इंधन म्हणून वापरला जातो आणि जमिनीवर या टँकमध्ये जे खाली मटेरियल शिल्लक राहतं ते खत म्हणून वापरलं जातं. अशा प्रकारच्या यंत्रणा संयंत्राच्या यंत्रणा संपूर्ण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये वापरल्या जातात. त्यानंतर आपण पाहतो आहोत स्वच्छ तंत्रज्ञान. स्वच्छ तंत्रज्ञान याचा अर्थच असा आहे की क्लीन टेक्नॉलॉजी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं आहे. आणि मग स्वच्छ तंत्रज्ञान येईल कसं, तर वायू भूजल प्रदूषण याचं नियंत्रण केलं तर स्वच्छ तंत्रज्ञानाचा विकास होईल. सूक्ष्मजीव च्या मार्फत मानवनिर्मित जी रसायनं वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा MIDCमध्ये निर्माण होतात ती जर आपण नष्ट करू शकलो तर स्वच्छ तंत्रज्ञानाचा आपण विकास केल्यासारखा होईल. त्यानंतर इंधनामधून आपल्याला माहीत आहे की इंधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गंधकयुक्त पदार्थ सोडले जातात आणि या गंधकामुळे हवेचं प्रदूषण घडून येतं, ते जर रोखायचं असेल तर अशा प्रकारचं स्वच्छ इंधन आपल्याला वापरावं लागेल की ज्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. त्याच्यानंतर थांबो बॅसलस आणि अल्फो बॅसलस हे जीवाणू जे आहेत हे धातू जो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं मटेरियल जे झिरपतं आणि ते जमिनीमध्ये पसरतं आणि त्यामुळे जमिनीचं जे प्रदूषण होतं त्याचं नियंत्रण करण्यासाठी हे दोन सूक्ष्मजीवाणू मोठ्या प्रमाणात वापरले जातात. आणि हे जीवाणू जर वापरले गेले तर आपला परिसर जो आहे तो स्वच्छ राहू शकतो, चांगला राहू शकतो. त्यानंतर जलचर प्राणी, आपल्याला माहिती आहे समुद्र नद्या नाल्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तवंगस असतात. आपल्याला रेल्वे पेट्रोलियम पदार्थ जे आहेत त्याचं वाहन अशा समुद्रामधून केलं जातं आणि ते ज्यावेळेस साठतात त्यावेळेला त्या पाण्यामध्ये असणाऱ्या जे प्राणी आहेत सजीव आहेत त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. मग तो धोका निर्माण होऊ नये म्हणून मग पर्याय काय, तर त्याला पर्याय म्हणून काही सूक्ष्मजीव जे आहेत त्याच्यामध्ये अल्कानिक होकस जे आहेत होरॅक्स, त्यानंतर बॉर्क्युमेरिन्स सुडोमोनास असे जे सूक्ष्मजीव आहेत ते त्या समुद्रामध्ये सोडून दिले जातात आणि मग ते या हे जे घातक पदार्थ आहेत त्यांचं विघटन घडवून आणतात. हे विघटन घडवून आणल्यामुळे काय होतं, तो जो समुद्राचा जो वरचा सरफेस आहे तो काय होतो, स्वच्छ होतो, निर्मळ होतो आणि मग प्रदूषणाची ही जी समस्या आहे जल प्रदूषणाची ती कमी होण्यास मदत होते. प्लॅस्टिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे आणि असं जगात म्हटलं जातं की एक काळ असा आहे की सर्व जग हे प्लॅस्टिकवर चालत असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. आणि मग ही जी समस्या आहे या समस्येने जमिनीचं पाण्याचं एकाच वेळेला प्रदूषण होत असतं. आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमुळे कॅन्सरसारखे आजारसुद्धा उद्भवतात. मग यामध्ये या प्लॅस्टिकचं विघटन जर आपल्याला करायचं असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सूक्ष्मजीवामध्ये आयडोनेला सॅकियन्सिस आणि व्हिब्रिओ या प्रकारच्या ज्या सूक्ष्मजीवांच्या जाती आहेत त्या प्लॅस्टिकचं विघटन करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे जर मोठ्या प्रमाणात केलं तर प्लॅस्टिक जगामधलं कमी होण्यासाठी मदत होईल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यानंतर दुसरा अविघटनशील पदार्थ जो आहे तो रबर, जो आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो त्याचंसुद्धा विघटन जर करणं काळाची गरज आहे, कारण तो पण जास्तीत जास्त दिवस त्याचं विघटन निसर्गरित्या होत नाही. म्हणून मग ॲक्टिनोमायसेटिस, नंतर स्ट्रेप्टोमायसिस, नंतर नॉर्कोडिया
त्यानंतर ॲक्टिनोप्लेन्स या सूक्ष्मजीवाणूच्या वेगवेगळ्या प्रजातींचा विकास करून अशा प्रकारचं जे रबर निसर्गतः आपण मानवाने निर्माण केले वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या मार्फत ते नष्ट करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यानंतर आपण स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण मानवाने वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक ठिकाणं आहेत की जे निर्माण केलेली आहेत, पुतळे निर्माण केलेले आहेत, अशा पुतळ्यांनासुद्धा आता क्षरण होत आहे, त्याचं झीज होत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की दिल्लीमध्ये यमुना नदी जी आहे त्या यमुना नदीमध्ये असणाऱ्या ज्या पाण्यामुळं किंवा तिथल्या इंडस्ट्रीमुळं ताजमहलसुद्धा काळवंडल्याचं बऱ्याच वेळा बातम्या आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत. मग अशा प्रकारची ऐतिहासिक स्थळं आणि पुतळ्यांचं जर विघटन झालं तर हा ठेवानिष्ठ होईल आणि म्हणून त्याच्यावरसुद्धा वेगवेगळे उपाय सूक्ष्मजीवाणूंच्या मार्फत त्याचं क्षरण होणार नाही किंवा ते सल्फ्युरिक आम्लं जे याचं क्षरण करतं त्याच्यासुद्धा त्याच्यावर उपाययोजना करता येईल. तर त्यानंतर अणुऊर्जा जी आपल्याला माहीत आहे की आण्विक ऊर्जा ही जगाची गरज बनलेली आहे आणि त्या गरजेपोटी अनेक नवीन नवीन समस्यासुद्धा आपल्याला पाहावयात मिळत आहेत, समस्यासुद्धा आपल्यासमोर येत आहेत. त्या अणुऊर्जेमधून जो पदार्थ उत्सर्जित होतात ते जलचर प्राण्यांना, मानवाला आणि सर्वच सजीवसृष्टीला हानिकारक ठरत आहेत आणि म्हणून त्याच्यावर एकच पर्याय दिसतोय की आज जिओबॅक्टर नावाचा जो सूक्ष्मजीवाणू शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे त्याचा उपयोग करून अशा प्रकारे जे ऊर्जा उत्सर्जनामध्ये जे पदार्थ होतात त्याचं विघटनसुद्धा घडवून आणलं जातं. त्यानंतर आपल्या सर्वांना पुढील घटकाची माहिती असणं आवश्यक आहे, त्या म्हणजे किण्वन प्रक्रिया. आणि किण्वन प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या प्रकारची पदार्थ निर्मिती होते, आपण त्याचा मागच्या तासांना विचार केलेला आहेच. त्यानंतर पेरणीआधी अशा प्रकारचे किण्वन पदार्थ जर किण्वित पदार्थ जर त्या वनस्पतीवर फवारले गेले तर त्याच्या त्या वनस्पतीच्या मध्ये आणि जमिनीमध्ये जे पोषक द्रव्ये आहेत त्या पोषक द्रव्यांच्या वाढीसाठी अतिशय चांगला उपयोग होतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यानंतर वनस्पतीद्वारे आपण आपली जी गरज आहे अन्न निर्मितीची ही गरज भागवण्यासाठी अन्नाचा दर्जा क्वालिटी वाढली पाहिजे आणि म्हणून जे काय अन्न आहे ते सकस मिळण्यासाठी या सूक्ष्मजीवाणूंचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर जीव कीटकनाशके, आपल्याला माहिती आहे आपण रासायनिक कीटकनाशकांचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करतो पण हे करत असताना देखील त्या कीटकनाशकामुळे जमिनीचं प्रदूषण होत असतं. परंतु जर आपण अशा प्रकारे सूक्ष्मजैविक घटक जर निसर्गता वापरले तर त्याच्यापासून आपल्याला जमिनीचा पोत जो खालावतो आहे तो वाढवण्यासाठी उपयोग होईल. कीटकांवरील पिकांवरील कीटक व जंतुनाशक यावर द्रव्य जीवाणू कवकांचा जर फवारणी केली तर त्या जमिनीचा पोत टिकून राहतो आणि कीटकसुद्धा त्या जमिनीवर हल्ला करत नाहीत. त्यानंतर विषाणूंच्या काही जाती विकसित केल्या गेलेल्या आहेत की ज्या जैव कीटके म्हणून वापरल्या जातात. या जाती काय करतात तर त्या इतर जे हानिकारक सूक्ष्मजीव आहेत त्यांचा नाश करतात आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण न होता आपल्याला त्या विषाणूंपासून संरक्षण होतं. किण्वनाच्या प्रक्रियेद्वारे जे स्पायनोसॅड नावाचं जे जैविक कीटकनाशक आहे त्याचासुद्धा उपयोग केला जातो आणि त्यामुळे हे पहा इथे हा जो कीटक आहे या वनस्पतीमध्ये जर अशा प्रकारच्या कवकांचा किंवा त्या कीटकनाशकांचा जर फवारणी केली तर आपल्याला ते त्या प्राण्यांना त्या कीटकांपासून कोणताही प्रादुर्भाव होत नाही असं हे सर्व सूक्ष्मजीवशास्त्राचं संरोपण करून आपल्याला आपली शेती आणि जीवन चांगल्या प्रकारे घडवता येऊ शकतं, त्याचा विकास करता येऊ शकतो.